टप्प्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय. उद्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार बारगळलेला आहे आणि ही विश्वसनीय माहिती अशी सूत्रांकडून मिळतीये. उद्याचा राज्य मंत्रिमंडळ विस्तार हा बारगळलेला आहे. तुर्तास विस्तार होणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून झी 24 तासला देण्यात आलेली आहे. वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली 14 जूनला, म्हणजेच उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. अनेक मंत्र्यांची, नव्या मंत्र्यांची वर्णी या ठिकाणी लागणार होती. जयदत्त क्षीरसागर, राधाकृष्ण विखे पाटील यांचाही समावेश होणार का याबाबत शक्यता निर्माण झाल्या होत्या. आणि आता उद्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा रखडलेला आहे, बारगळलेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे. वरिष्ठ सूत्रांनी ही झी 24 तासला माहिती दिली आहे. उद्याचा राज्य मंत्रिमंडळ विस्तार हा बारगळलेला आहे, पूर्णपणे बारगळलेला आहे हा मंत्रिमंडळ विस्तार. तुर्तास तरी विस्तार होणार नसल्याची माहिती झी 24 तासला वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. याबाबत पुन्हा एकदा आपले कार्यकारी संपादक प्रसाद काथे आता आपल्यासोबत आहेत. सर, मंत्रिमंडळ विस्तार नेमका रखडण्याची काय कारणं असू शकतात? तन्मयजी, अत्यंत महत्वाची आत्ताच्या घडीची राजकीय बातमी आहे ती हीच आहे की उद्या होणारा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार हा बारगळलेला आहे. उद्या कसल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, ना कोणत्याही प्रकारचे फेरबदल संभवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही बातमी वारंवार माध्यमांच्या द्वारे राजकीय सोर्सेस कडून, सूत्रांकडून दिली जात होती की 14 जून हा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला आहे. मात्र ज्या क्षणी मुहूर्त घोषित झाला त्या क्षणापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मंत्रीपदांच्या साठीची रस्सीखेच विविध पातळ्यांवर सुरू झालेली आपल्याला दिसली. शिवसेनेत तर उपमुख्यमंत्री पदाची स्वप्नही काही जणांना पडली आणि एका बाजूला स्वप्न पडत असताना अमुक एक व्यक्ती उपमुख्यमंत्री पदासाठी कशी योग्य नाही याच्या बातम्या सुद्धा माध्यमांना पुरवल्या गेल्या. हे एका बाजूला शिवसेनेत सुरू असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा विविध भौगोलिक प्रदेश अर्थात उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथल्या सुद्धा नेत्यांना मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती आणि त्याच्यासाठी मंत्रालयात खेटे मारणं सुरू झालेलं होतं. या सर्व गोष्टी पाहता एकूणच परिस्थिती जितकी किचकट आहे ती लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर असा कोणत्याही प्रकारचा विस्तार किंवा फेरबदल करायचा नाही असा स्पष्ट निर्णय झालेला आहे. त्यामुळे 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. पण सर, राज्य सरकारकडे आता केवळ काही महिन्यांचा कालावधी उरलेला आहे, अशात आता नाही विस्तार तर मग नेमका कधी होऊ शकतो? खरं पाहिलं तर विस्तार होईल या स्वरूपाची शक्यता तशी नाही. याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक, जे तुम्ही म्हणालात, कार्यकाळ अत्यंत कमी उरलेला आहे. क्रमांक 2 कारण असं आहे की विस्तार करून नवीन वाद वाढवण्यापेक्षा आत्ताच्या जबाबदाऱ्या ज्यांना दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी अधिक सक्षमपणे पाडाव्यात आणि त्या जबाबदाऱ्यांच्या निमित्तानं त्यांच्यावरचं सुद्धा उत्तरदायित्व नक्की करता यावं. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता विस्तार होईल यावर सुद्धा माझा तूर्त विश्वास नाही. पण सर, राधाकृष्ण विखे पाटील किंवा मग जयदत्त क्षीरसागर असतील यांच्यासारखे जे म्हणजे बाहेरून आलेले जे नेते आहेत किंवा मग भाजप शिवसेनेतले जुने निष्ठावंत, यात नेमका तोडगा काढता आला नाही त्यामुळे विस्तार रखडला असू शकतो? ही एक शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये. मात्र भारतीय जनता पार्टीला समर्थन देणाऱ्या बाह्य पक्षातल्या आमदारांच्या बाबतीतलं एक धोरण जे वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे ते असं आहे की बाहेरून आला म्हणून त्याला लगेच मंत्रिपद द्यायचं अशा भूमिकेपर्यंत पोहोचायचं नाही. अगदी या निमित्तानं काही अपवाद आपण जरी गेल्या काळात पाहिले असले, ज्यात महादेव जानकर असतील, सदाभाऊ खोत असतील, तरी त्यातल्या मोठ्या नेत्यांना ह्या भाजपच्या चिन्हावर निवडून आणून मंत्रिपद दिलेलं आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. पण सर, याच निमित्तानं पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश. म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे त्यांचा प्रवेश होणार होता हे निश्चित होतं किंवा अशा बातम्या येत होत्या. आता तो सुद्धा लांबणीवर टाकण्यात आला किंवा त्याला सुद्धा कुठेतरी स्थगिती मिळाली? राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा केवळ राधाकृष्ण विखे पाटील नाही, त्याचबरोबर अब्दुल सत्तार आहेत, कालिदास कोळंबकर आहेत, अशी विविध सत्ता इच्छुक मंडळी जी भाजपाकडे येऊ पाहत आहेत
त्यांच्या बाबतीतले निर्णय अद्याप अंतिम पातळीवर गेलेले नाहीत. भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्याकडे येणाऱ्या आमदारांचं स्वागत करायची भूमिका पक्षाची जरी असली तरी पण या माणसांच्या साठी मंत्रिमंडळातले फेरबदल होणार नाहीत इतकं मात्र स्पष्ट करण्यात आलं. नक्कीच सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही आणि त्याबाबतच्या सर्व शक्यता या नाकारण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारकडे केवळ काही महिन्यांचा जरी कालावधी उरलेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, तूर्तास त्याला स्थगिती देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.